नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनंत भूषण अनिल रानडे कॅन्सर स्पेशलिस्ट किंवा ऑन्कोलॉजिस्ट ज्याला म्हटला जातो तसा आहे आणि आज मी तुमच्याशी कॅन्सर म्हणजे काय या विषयावर संवाद साधणार आहे आपण बरेच वेळेला ऐकत असतो ह्याला कॅन्सर झाला त्याला कॅन्सर झाला पण कॅन्सर झाला म्हणजे नक्की काय झालं म्हणजे एक गाठ आली म्हणजे कॅन्सर झाला का नाही गाठी या अनेक प्रकारच्या असू शकतात त्यातलं एक कारण त्या गाठींचं कॅन्सर हे असू शकतं पण कॅन्सर म्हणजे मग नक्की काय कॅन्सर ह्याचा या रोगाचा जो मू मूळ गाभा आहे तो असा आहे की पेशींची अनियंत्रित वाढ होत जाते आपल्या शरीरात सतत पेशी जन्माला येत असतात आणि त्या मृत होत असतात तशा काही पेशी ह्या मरत नाहीत आणि त्यांची वाढ होत राहते अनियंत्रित वाढ होत राहते आणि त्या पेशींचं जे कार्य असतं ते कार्यही तिथे केलं जात नाही आणि याला आपण कॅन्सर म्हणतो किंवा कर्करोग म्हणतो आता खरं तर कॅन्सर या शब्दाचं कर्करोग हे भाषांतर केलेलं असल्यामुळे तो शब्द तितकासा योग्य नाही पण तो प्रचलित आहे त्यामुळे तो आपण वापरावा तर कर्करोग म्हणजे पेशींशी अनियंत्रित वाढ होत राहणे पेशी त्या मृत न पावणे आणि त्या पेशी एका जागून दुसऱ्या जागी जाणे उदाहरणार्थ एखाद्याच्या जर हातावर कॅन्सर आलेला असला किंवा हातावर एक गाठ आलेली असली तर ती गाठ तिथून रक्ताद्वारे इतर अवयवांपर्यंत उदाहरणार्थ फुफ्फुसापर्यंत पोचू शकते यकृतापर्यंत पोचू शकते अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोचू शकते आणि त्याला आपण कर्करोग किंवा कॅन्सर असं म्हणतो